नमस्कार, मी मधुश्री दिलीप ओहाळ, राहणार पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी या रक्तात काही निर्मिकांचा अंश आहे. माझी या रक्तात काही निर्मिकांचा अंश आहे. सावित्री, रमाई, जिजाऊ हाच माझा वंश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचाराच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान. या महाराष्ट्राने भारत देशाला, जगाला अनेक सुपुत्र दिले, अनेक वीर माता दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, माता जिजाऊ, माता सावित्री वगैरे अशी बरीच नावं घेण्यासारखी आहेत. त्यांनी समाजाला समता बंधुता येण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. आज आपल्या पुढे नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व दुर्दैवाने समाजात विरळ होत चाललेले आहे. नवीन पिढीला कोणाचा आदर्श घ्यावा हा प्रश्न आहे. ज्या काळात बहुजनांवर, स्त्रियांवर अन्याय, अत्याचार होत होते, पण त्यांनी समाज सुधारण्यासाठी आपापल्या परीने अनेक प्रयत्न केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कठोर परिश्रम घेणारे, अलौकिक बुद्धिमत्ता, प्रचंड इच्छाशक्ती, प्रखर विरोध असतानाही आपल्या उद्दिष्टापासून विचलित न होणारे व्यक्तिमत्व. ज्या शिवरायांनी आपल्या काळात प्रजेवर होणारे अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी तळपती तलवार हाती घेतली व प्रजेचे रक्षण केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुराणातील खोट्या गोष्टी, अंधश्रद्धेचे खंडन करण्यासाठी, सर्वांना समतेकडे नेण्यासाठी, सर्वांना न्याय देण्यासाठी नंतर त्यांनी आपले जीवन समर्पित केले. सर्व थोर समाज सुधारकांना अभिप्रीत असणारा बहुजनाकरिता, स्त्रियांकरिता कल्याणकारी योजना संविधानाद्वारे त्यांनी संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्यात आली आणि मानव मुक्तीच्या लढ्यात स्वतःला वाहून घेतले. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, फक्त पेन आणि वही म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्तेकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. पोटाची भूक भागवावी, एक पाऊल पुढे टाकून शिक्षणासाठी बुद्धीची भूक भागवावी. शिक्षण नसेल तो माणूस गुलाम होऊन बसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी 2-3 मिनिटात सांगणे अवघड आहे, पण जाता जाता एवढंच सांगेन की या सर्व महामानवांना जातीच्या चौकटीत अडकू नका. त्यांनी आपले सारे आयुष्य सर्वांसाठी घालवले. आपणही थोडा विचार करा. आपले कार्य सर अहिंसेच्या, न्यायाच्या आणि सद्विचाराच्या सत्सद्विवेक बुद्धीने पुढे न्यावे, एवढेच मी आपणास सांगू इच्छिते. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.